नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं वर्णन एका शब्दामध्ये करायचं झालं तर कोणता शब्द तुम्हाला सुचतो आहे? मला वाटतं आहे त्यांच्यासारखा इतका व्यवहार चतुर राजकारणी देशाच्या पातळीवर अजिबात सापडणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचं वर्णन करताना ते महाराष्ट्रातील प्रमुख सरदारांचे नेते आहेत. हे नेते किंवा हे जे सरदार आहेत, शरद पवारांची जेव्हा चलती असते तेव्हा त्यांच्यासोबत राहतात, आणि जेव्हा शरद पवारांचा डाऊनफॉल सुरू होतो तेव्हा हे सरदार शरद पवारांना सोडून जातात, असं निरीक्षण खुद्द गडकरी यांनी 2019 नोंदवलेलं होतं. आता हे पुन्हा सांगायचं कारण काय? तर जेव्हा शरद पवार आता 2024 लोकसभा निवडणुकीच्या आधी अडचणीत आलेले होते, त्यांचा पुतण्या अजित पवार यांनी त्यांचा पक्ष फोडला, त्यांचे सगळे आमदार फोडले, खासदार फोडले, या पक्षाचं चिन्ह देखील चोरलं किंवा त्याचे पक्षाचं चिन्ह स्वतःकडे घेतलं. एवढं सगळं घडूनही पवार यांना लोकसभेमध्ये भरगच्च असं यश मिळालं. या यशाची तुलना कशाशी होऊ शकत नाही. इतका 80% स्ट्राईक रेट त्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये राहिला. हा 80% स्ट्राईक रेट राहण्यासाठी त्यांच्यासोबत अतिशय दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते हे पुढे नेते म्हणून आले, ज्यांनी जे अजित पवार यांच्यामुळं पक्षाच्या बाहेर होते, जे अजित पवार यांच्यामुळं अनेकदा मुख्य प्रवाहामध्ये नव्हते, ते सगळे कार्यकर्ते यामुळे शरद पवारांच्यासोबत व्यासपीठावर खुर्चीवर बसू लागले. म्हणजे इंदापूर जर सारखं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर दत्तात्रय भरणे तेथील विद्यमान आमदार अजित पवारांसोबत गेलेले होते. प्रवीण माने जे बांधकाम सभापती होते त्यांच्या सोनई कारखान्यावर ईडीचे किंवा सीबीआयचे छापे पडतील या भीतीनं प्रवीण माने हे देखील ऐनवेळी भाजपमध्ये गेलेले होते. हर्षवर्धन पाटील हे तर भाजपमध्येच होते. आंबेगावमध्ये देखील असंच झालं. शरद पवार यांचे उजवे हात समजले जाणारे दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत गेले. शरद पवार यांच्या पक्षाचा झेंडा घ्यायला देखील त्या ठिकाणी कार्यकर्ता मिळेल की नाही याची भीती होती. पण त्या ठिकाणी देवदत्त निकम यांच्यासारखा कार्यकर्ता हा नेता म्हणून पुढे आला आणि त्यानं अमोल कोल्हे यांच्यासाठी जीवाचं रान केलं आणि 50-60 हजाराहून अधिक मताधिक्य त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मिळून दिलं. दौंड हा बारामती शेजारचा तालुका, त्या ठिकाणी देखील राहुल कुल हे आधीच भाजपमध्ये गेलेले होते, रमेश थोरात हे अजित पवारांसोबत जाणार होते. मग अशा वेळेस दुसऱ्या तिसऱ्या फळीतील आप्पासाहेब पवार असतील किंवा भाजपमधनं आलेले नामदेव ताकुणे असतील, हे पवारांचा डाऊनफॉल असताना सुप्रिया सुळे हे निवडून येतील की नाही हे माहीत नसताना हे पवारांसोबत उभे राहिले. त्यांनी अंग झोडून काम केलं, जनतेपर्यंत पवारांचं तुतारी चिन्ह पोहोचवलं. म्हणजे अक्षरशः त्यांच्यावरती अजित पवारांचा दबाव होता, सरकारी यंत्रणा त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागण्याची भीती होती, त्यांच्याकडे सामग्री नव्हती. अशा परिस्थितीतही या नेत्यांनी पवारांची साथ सोडली नाही, ते मनानं प्रेमानं हे पवारांसोबत राहिले. पण ज्यांनी संकट काळामध्ये साथ दिली त्यांनाच पवार सोडून देणार नाहीत ना, अशी आता भीती या कार्यकर्त्यांना वाटू लागलेली आहे. म्हणजे ज्या पवारांना लोकसभे निवडणुकीमध्ये इतकं भरघोस यश मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही नव्हती, तरीही पवारांच्या प्रेमापोटी किंवा त्यांच्या स्थानिक परिस्थितीमुळे म्हणा, पण या लोकांनी पवारांची तुतारी ही हातामध्ये घेतली, नुसती हातामध्ये घेतली नाही तर दणकून वाजवली. मग तरीही पवार त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये योग्य संधी देतील की नाही याचीच आता शंका उपस्थित होऊ लागलेली आहे. एवढंच नाही तर ज्यांनी ज्यांनी तुतारीच्या विरोधात काम केलेलं आहे त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारीची उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता निर्माण झालेली आहे. याचं कारण म्हणजे इंदापूरमध्ये होणारा हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीमधला प्रवेश. हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये नाराज आहेत हे स्वाभाविक होतं, कारण दत्तात्रय भरणे जे आमदार आहेत हे विद्यमान आमदार असल्यामुळे ही जागा अजित पवार यांच्याकडे जाणार हे स्वाभाविक होतं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आलेली होती आणि शरद पवार यांच्याशिवाय त्यांना दुसरा कोणताही पर्याय नव्हता ही तितकीच वस्तुस्थिती आहे. शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना जवळपास ग्रीन सिग्नल दिलेला आहे, ते आज उद्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतीलही. पण मूळ मुद्दा आहे की जेव्हा हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे हे सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभेसाठी काम करत असताना पवारांच्या बाजूने उभे राहिले आप्पासाहेब जगदाळे उभे राहिले, दशरथ माने यांची यंत्रणा थोड्याफार प्रमाणात शरद पवारांसोबत राहिली, मग ज्यांना त्यावेळेस पवारांनी तुम्हाला विधानसभेचे निवडणुकीचं
काहीतरी तुम्हाला संधी देतो असं देऊन जर पक्षामध्ये घेतलं असेल, पक्षामध्ये ॲक्टिव्ह केलं असेल, तर त्यांच्यावर पश्चाताप करायची वेळ तर येणार नाही ना. बरं, हे इंदापूरमधलंच उदाहरण नाही, रमेश थोरात जे अजित पवारांचे पुणे जिल्ह्यातले उजवे हात मानले जातात, ते देखील तुतारीकडे येण्याच्या तयारीमध्ये आहेत असं बोललं जात आहे. म्हणजे त्या ठिकाणी आप्पासाहेब पवार किंवा नामदेव ताकवणे यांनी करायचं तरी काय, की ज्यांनी संकट काळामध्ये शरद पवारांना साथ देऊन त्यांनी चूक तर नाही केली. दिलीप वळसे पाटील हे देखील शरद पवारांना भेटल्याची चर्चा होती. म्हणजे ज्या दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांना ऐन संकटात त्यांची साथ सोडली, त्या पवारांच्या सोबत देवदत्त निकम उभे राहिले. देवदत्त निकम हेच आंबेगावमधनं शरद पवार यांचे उमेदवार असतील असं मानलं जात होतं. पण प्रत्यक्षामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीमुळं पुन्हा वळसे पाटील जर यांनाच तिकीट मिळणार असेल विधानसभेचं, मग देवदत्त निकम यांनी करायचं तरी काय. असंच जो किस्सा घडला तो अकोले मतदारसंघामध्ये, नगरमधल्या अकोले मतदारसंघामध्ये घडला. त्या ठिकाणी अशोक भांगरे यांचे चिरंजीव यांच्यासाठी शरद पवारांनी सभा घेतली. त्या ठिकाणी खुद्द जयंत पाटील जाऊन आले. मात्र जे पवारांचे ज्या पवारांची साथ मधुकर पिचड यांनी 2019 सोडलेली होती, ते पिचड पितापुत्र पुन्हा पवारांना भेटल्याची चर्चा सुरू झाली. पिचड पवारांना सोडून गेल्यानंतर पवारांनी किरण लहामटे यांना त्या ठिकाणी संधी दिली. ते आमदार झाले राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती. मात्र लामटे देखील पवारांना सोडून गेले, ते अजित पवारांच्या सोबत राहिले. मग अशा वेळीस भांगरे यांनी तुतारीची साथ दिली. त्यांच्या गटाला असं वाटत होतं की नाही, आता तुतारीची आपण चिन्हावर आपण निवडणूक लढू शकतो. मात्र त्या ठिकाणी देखील पवार हे आता आपल्या जुन्या साथीदारानंतर पुन्हा संधी देणार नाहीत ना, अशी भीती आता भांगरेंना वाटू लागलेली आहे. अनेक ठिकाणी असंच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे जुन्नरमध्ये जर अतुल बेनके पुन्हा पवारांसोबत आले, तर मग त्या ठिकाणी ज्यांनी पवारांना लोकसभा निवडणुकीमध्ये साथ दिली, ज्यांनी अमोल कोल्हेंचा तुतारे घेऊन प्रवेश केला, त्यांनी काय घोडं मारलं होतं, असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जाईल. म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट एवढंच शरद पवार पाहतील की काय, असं आता दिसून येत आहे. म्हणजे ज्याच्या पाठीमागं 50-60 हजार मतांची ताकद आहे, तो उमेदवार आपल्याकडे घ्यायचा. भले त्याने लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या विरोधात काम केलेलं असेल, महाविकास आघाडीच्या विरोधात काम केलेलं असेल, भले सुप्रिया सुळेंच्या विरोधात काम केलेलं असेल, पण त्याच्याकडे जर स्वतःची 50-60 हजार मतांची जर वोटबँक स्वतःची असेल, तर त्याला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षामध्ये घ्यावं, असंच प्रयोग मला वाटतं पवार यांनी सुरू केलेला दिसतोय. अगदी वडगाव शिरीचं उदाहरण पहा. बापूसाहेब पठारे जे राष्ट्रवादीचे माजी आमदार होते, त्यांनी 2019 ऐन प्रचाराच्या धामधुमीमध्ये राष्ट्रवादीची साथ सोडली, ते भाजपमध्ये गेले. वडगाव शिरीमध्ये जे सुनील टिंगरे राष्ट्रवादीचे आमदार झालेले होते, ते अजित पवारांसोबत गेले. आणि मग पुन्हा आता बापूसाहेब पठारेंना तुतारीच्या चिन्हावरती विधानसभेची निवडणूक लढवण्याची स्वप्न पडू लागली. त्यांनी पवारांशी संपर्क साधला. पवार देखील वडगाव शिरीमध्ये आले आणि पवार यांनी त्यांच्यासाठी जोरदार असा मेळावा घेतला. सुनील टिंगरे यांच्या विरोधात थेटपणे पवारांनी भाषण केलं. म्हणजे पवार शक्यतो कोणाचं नाव घेऊन टीका करत नाहीत, पण सुनील टिंगरे यांचा अगदी दिवटा आमदार म्हणून त्यांनी उल्लेख केला. हे का, म्हणजे विरोधी आमदारावर टीका करायला काही हरकत नाही, पण ज्या वडगाव शेरीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांचं काम केलं, त्या कार्यकर्त्यांना मात्र आपण काही चूक तर केलेली नाही ना. निष्ठावंत निष्ठा ठेवून, निष्ठावंत असा शिक्का मिळून, मला वाटतं हे काहीतरी थोडंसं वेगळं घडतं आहे, की केवळ एक व्यवहारवाद आपल्याला जास्तीत जास्त तिकीट किंवा आपल्याला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत, यामुळं भले आपल्या विरोधात काम केलेले असतील तरी चालतील, पण त्यांना पक्षामध्ये सरसकट प्रवेश द्यायचा. म्हणजे यापुढे जर नेते मंडळीच अशा निष्ठावंतांना, की जे संकट काळामध्ये अशा नेत्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांच्या पाठीशी जर हे नेते मंडळी उभे राहणार नसतील, तर मग जेव्हा संधी असेल तेव्हा हे कार्यकर्ते जर नेत्यांना सोडून गेले, तर त्याच्यामध्ये त्यांना गद्दार म्हणण्याचा या नेत्यांना काय अधिकार राहतो, असा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळं अनेकदा आपण म्हणतो की राजकारणामध्ये निष्ठा नाही, पण नेते देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुठे सहजपणे संधी उपलब्ध करून देतात, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. अर्थात जे नेते राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांची चढती भाजणी किंवा चढतं यश पाहून त्यांच्याकडे येत असतील, त्यांना तिकीट मिळेलच याची काही खात्री नाही आहे, पण ते इतके व्यवहारचतुर नेते आहेत की ते तिकिटाचा शब्द घेतल्याशिवाय पवारांकडे आले असतील असं नाही. जेव्हा पवारांच्या पक्षाला उतरती कळा लागेल, तेव्हा हेच नेते पहिल्यांदा पवारांच्या पक्षातनं बाहेर पडतील, हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळंच संकट काळामध्ये देखील मदत करणाऱ्यांच्या पाठीशी शरद पवार जर उभं राहणार नसतील, तर मला वाटतं या निष्ठावंतांना नक्कीच आपल्यावरती अन्याय होतो आहे असा
टाव फोडावा लागेल. अर्थात पक्ष पवारांचा आहे, निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, कार्यकर्ते पवारांचे आहेत, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण मला असं वाटतं आहे की खरोखरीच आपण राजकारणामध्ये निष्ठा म्हणतो, पण त्या निष्ठावंतांच्या पदरी अखेर धोंडाच येतो की काय, अशी चिन्ह पवारांच्या या अशा निर्णयामुळे होऊ लागलेली आहे, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला काय वाटतं, पवार ज्या पद्धतीनं आपल्या विरोधकांना इनकमिंग करत आहेत, तो योग्य निर्णय ठरेल की चुकीचा आहे? तुमचं मत आम्हाला आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.